वेगवेगळ्या प्रकारची धान्य ऊस अशी उत्पादनं घेणं म्हणजे पारंपरिक शेती असं म्हटलं जातं. मग अपारंपरिक शेती म्हणजे काय असा प्रश्न केला तर ती पाहायला आपल्याला सातारा जिल्ह्यातल्या आरफळ या गावात जावं लागेल. या गावात अपारंपरिक शेतीची दोन आदर्श उदाहरणं आहेत. पहिल्यांदा जाऊया रवींद्र पवार यांच्या शेतात. पवार यांची शेती फारच देखणी आहे कारण त्यांच्या शेतात नाजूक सुंदर फुलांचा दिमाग पाहायला मिळतो. ही फुलं म्हणजे बर्ड ऑफ पॅराडाईज. हे विदेशी फूल असलं तरी आता ते आपल्या मातीत छान रुजलं आहे. या फुलांचं वैशिष्ट्य म्हणजे फुलं झाडावरून काढल्यावरही 15-20 दिवस छान टिकतात. शिवाय या फुलांचं झाड एकदा लावलं की पुढची 20 ते 25 वर्ष फुलं देतात. मात्र त्यासाठी खत व्यवस्थापन आणि कीटकनाशकांचा योग्य वापर आवश्यक असतो. रवींद्र पवार सेंद्रिय खतांना प्राधान्य देतात. वर्षातून 3 वेळा शेणखत गांडूळ खताचा वापर करतात. किडीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी कीटकनाशकांचा वापर करतात. ही फुलं काढणीला आल्यावर विक्रीसाठी पाठवताना 10 फुलांची एक गड्डी केली जाते. पुणे मुंबई बेंगळुरू आणि हैदराबाद या शहरांमध्ये या फुलांना जास्त मागणी आहे. आणखी एक म्हणजे लागवड झाल्यावर या पिकामध्ये आंतरपीकही घेता येतं. फ्लॉवर कोबी झेंडू अशी आंतरपिकं सुरुवातीच्या काळात घ्यावीत, नंतर घेऊ नयेत कारण नंतर ही बर्ड ऑफ पॅराडाईज छान पसरतात. पुन्हा आम्हाला पुणे ट्रान्सपोर्टिंगच्या मानाने जवळ असल्यामुळं आम्ही ह्याचे पुण्यात ट्रान्सपोर्ट म्हणजे मार्केटला विक्रीसाठी पाठवतो. आम्हाला ह्याचा रेट 8 स्लॅग सीझनमध्ये मिळतो आणि लग्न सीझन वगैरे असलं तर 25 रुपयापर्यंत एक फुल जातं आमचं. ह्या फुलाचं वैशिष्ट्य एवढं आहे की 20 ते 25 वर्ष बाग आपली चालती फुलाची, त्याच्यामुळं फळबागेगतच आपल्याला ह्याच्यापासून उत्पन्न मिळतं. त्याच्यासाठी आम्ही आत्ता ही 10 वर्ष झालेले आहे. आत्ता 1-3 वर्षापूर्वी नंतर एक लागवड केलेली आहे, आता ती बी चालू झालेली आहे आमचं. अपारंपरिक शेतीचं दुसरं आदर्श उदाहरणही आरफळ या गावातच पाहायला मिळतं. विड्याची पानं किंवा नागवेलीची शेती ही चाकोरीच्या बाहेरची कल्पना आहे. मात्र राहुल पवार या शेतकऱ्यांनी ही कल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे. त्यांनी पश्चिम बंगालमध्ये जाऊन नागवेलीची रोपं आणली. ही रोपं 5 गुंठे जमिनीवर लावली. लागवड करताना शेणखत आणि गांडूळ खत एकत्र करून रोपांना टाकलं. ठिबक सिंचनाचा वापर केला. नागवेलीच्या एका वेलीला सुमारे 300 पानं मिळतात. या पानांसाठी कीड व्यवस्थापन महत्त्वाचं असतं कारण पानं कुरतडणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वेगानं होत जातो. त्यासाठी पवार यांनी नीम आणि गोमूत्राची फवारणी केली. महिन्यातून एकदा COC-सारखं कीटकनाशक ड्रीपमधून सोडलं. पानमळ्यामध्ये कीड आणि रोग व्यवस्थापनामध्ये कीडीमध्ये मुख्यतः सकिंग पेस्ट आणि पान खाणारी अळी याचा प्रादुर्भाव होतो. त्याच्यासाठी आपण 10,000 PPMचं नीम आणि गोमूत्राची 8 दिवसाला फवारणी करतो. केमिकलचा फवारा घेत नाही. आणि बुरशीनाशकामध्ये ह्याला मुख्यत्वे मुळकूज ह्याचा प्रादुर्भाव जास्त असतो. त्याच्यासाठी आपण 1 महिन्यातून
COC नंतर बेनोफिट किंवा कॅपटॉप असं रोटेशनमध्ये ड्रेंचिंग घेतो, ड्रीपमधून सोडत असतो आणि त्याच्यावर त्याचा कंट्रोल पूर्णपणे होतो. ग्रीनहाऊसमधली नागवेलीची शेती फायदेशीर आहे कारण विड्याच्या पानांना वर्षभर मागणी असते. शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीकडून अपारंपरिक शेतीकडे वळलं तर ती शेती कशी फायदेशीर ठरू शकते हे दाखवून देणारी ही दोन उदाहरणं आहेत. गरज आहे ती थोड्याशा धाडसाची. दर्जा, गुणवत्ता आणि रास्त किंमत यांची विश्वासार्हता जपणारी RCF ची दर्जेदार मूल्यवर्धित खत. शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादनात भरभराट जेव्हा मिळाली RCF जिप्समची साथ. निरोगी जमीन आणि स्वच्छ पाणी यांचं मोल सोन्याहूनही अधिक आहे.